रेखनंदर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत आजच लोकसभेत मंजूर झालेल्या नव्या दहशतवादी कायद्याबद्दल. आता माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर. अजूनही माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ केंद्रीय मंत्री ए आर अंतुले. माझ्यासोबत आहेत पोलीस अधिकारी वाय सी पवार. आणि नागपूरहून आहेत माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग. मी थेट जातोय जावडेकरांकडे. जावडेकर, काय म्हणणं आहे तुमचं? पोटा रद्द करायला तुमच्या पक्षाचा विरोध होता, आज पुन्हा एकदा एक पोटासारखाच, थोडासा सौम्य पण पोटासारखाच कायदा आलाय, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला असं वाटतं का तुमचं जे म्हणणं होतं ते आज खरं ठरलंय? आम्ही सातत्याने सांगत आलोय की दहशतवाद ही एक नवं युद्ध आहे आणि या युद्धाचा सामना करायचा असेल तर जसं पोलीस दल मजबूत पाहिजे, जशी गुप्तचर यंत्रणा प्रभावी पाहिजे, जशी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, तसाच कठोर कानून, कठोर कायदा सुद्धा पाहिजे. आज जे लोकांनी तुमच्याकडे मतं जी दिली 67% लोकांनी की काही होणार नाही, याचं कारण कायद्यानी म्हणजे आयबीएन लोकमतनी किंवा जावडेकरांनी भाजपनी फाशी नाही दिली अफजल गुरुला, ठोठावली. सुप्रीम कोर्टाने ठोठावली, एकदा नव्हे दोनदा ठोठावली, परंतु तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून लोकांना एक निराशा आहे की यातून काही होईल का. पण आपण समजून घेतलं पाहिजे की गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणेचं आधुनिकीकरण, पाकिस्तान आणि बांगलादेशवर दडपण आणणारी एक नवी रणनीती, आणि रणनीती म्हणजे ज्याला कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणतात राजनैतिक, आणि त्याच्याच बरोबर एक हा कठोर कायदा, असं केलं पाहिजे. या कठोर कायद्याला आम्ही आज समर्थन अशा अटी दिलं की जरी आमच्या मनासारखं पूर्ण कलम त्यात नसली तरी सुद्धा दोन पावलं का होईना, परंतु आम्ही सांगितलेल्या मार्गावर आज सरकार चाललं, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जावडेकर, मला सांगा तुमचे आक्षेप काय आहेत? अजूनही या कायद्यावर जे आक्षेप आहेत ते काय आहेत? आक्षेप, मुख्य आक्षेप एक आहे, आपल्याला अगदी जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. एकच जिवंत अतिरेकी मिळालाय, कासव. तो कसाब जे रोज बोलतोय ते वर्तमानपत्रातून आपल्याला येत आहे, पण त्याला पुरावा मानला जाईल का हो आत्ताच्या कायद्यामुळे? या नव्या कायद्याने सुद्धा तो पुरावा नाही होत, कारण जेव्हा कोर्टापुढे तो उभा राहील आणि त्याला वकिलांची मदत मिळेल त्यावेळेला तो पहिल्या दिवशी हे सांगेल की हे मी दडपणाखाली दिलेला कबुली जबाब आहे, त्यामुळे तो ग्राह्य धरू नये, आणि कोर्ट लगेच ते सगळा कबुली जबाब, इतकं सगळी माहिती, म्हणजे त्याच्या वडिलांनी कबूल केलं की हा माझा मुलगा आहे, सगळे पुरावे सिद्ध झाले तरी सुद्धा सगळा आत्ता कबुली जबाब कोयराच्या टोपलीत जाईल, कारण कायद्यामध्ये पोलिसांसमोर दिलेल्या कबुली जबाबाला आत्ता कायद्याने मान्यता दिलेली नाही याही कायद्याने. हा आमचा मुख्य आक्षेप आहे, हे पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक सांगितलंय त्यासाठी की बा एसपीच्या वरच्या अधिकाऱ्यासमोर कबुली जबाब पाहिजे, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर 24 तासात त्याची मेडिकल तपासणी झाली पाहिजे, 24 तासात त्याला न्यायाधीशापुढे उभा केला पाहिजे, हे सगळं करून तो कबुली जबाब हा पुरावा होतो आणि तो झाला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. बाकी आम्ही सांगितलेल्या बहुतेक गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत, परंतु ही फार महत्वाची बाब आहे आणि ती होण्याची झाली पाहिजे. जावडेकर, मी येतो तुमच्याकडे. आपल्या सोबत आहेत अंतुले, ए आर अंतुले. अंतुले साहेब, ऐकलं तुम्ही जावडेकर काय म्हणतायत? तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. अशा प्रकारे कलम पोटामध्ये होतं, कबुली जबाब हा ऍडमिसिबल एव्हिडन्स होता, या कायद्यात ते का नाही ठेवण्यात आलंय आणि ते न झाल्यामुळे कायदा कमकुवत होत नाही का? मी तर असं म्हणेन की जावडेकर साहेबांनी घेतलेली भूमिका अतिशय प्रामाणिक आणि कन्स्ट्रक्टिव्ह आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मी त्यांना ओळखतो, माझे त्यांचे संबंध आहेत आणि मी त्यांना एक चांगला नेता म्हणून मानतो मनापासून. बीजेपीला ते लाभले हे बीजेपीचे सुदैव आहेत. आता राहिला प्रश्न कन्फेशनचा. ते जसं म्हणाले की दोन पावलं का होईना, आम्ही म्हटलेल्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी झाल्या, ही एकच गोष्ट झालेली नाही. आणि आपल्या होम मिनिस्टरने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आपल्या उत्तरामध्ये की आणखी 2-4 महिन्यानंतर आपण ह्याच्याबद्दल पुन्हा रिव्ह्यू करू आणि ज्या त्रुटी आपल्याला ह्याच्यामध्ये सापडतील आणि असं वाटेल की ह्या गोष्टी समाविष्ट करण्याची गरज आहे त्यासुद्धा केल्या जातील. तेव्हा जावडेकर साहेबांच्याकडे मी अशी विनंती करेन की तुम्हीच म्हटल्याप्रमाणे आणि ते मीही मानतो की पोटा रद्द केल्यानंतर आम्हाला हा कायदा आणावा लागला. यामध्येच आपण पॉलिटिक्स आणत नाही, राजकारण आणत नाही, देशभक्ती फक्त डोळ्यासमोर ठेवून
ज्या गोष्टी ज्या वेळेला गरज आहे ती आपण करतो ही गोष्ट स्पष्ट होते। आणि तुम्ही म्हणजे रावलेकर साहेबांनी जे म्हटलेलं आहे की बाबा ते कन्फेशनच्या संदर्भामध्ये ती ते खरं आहे आजच्या परिस्थितीमध्ये त्या आजच्या कायद्यामध्ये ते त्या पद्धतीने आहे। समजा उद्या 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी रिव्ह्यू केल्याच्यानंतर नवीन गव्हर्नमेंट येईल आमची येईल असं आम्हाला वाटते आहे, पण ते ईश्वराला माहिती आहे कोणाची येईल ती, मग त्यावेळीसुद्धा त्याच्यावर नजर टाकता येईल। परंतु हे घेतलेलं पाऊल अत्यंत उचित आहे आणि म्हणून सर्वानुमते हे बिल पास झालं। मला असं वाटतंय की ही UPA शासनाच्यासाठी आणि विरोधी पक्षासाठी अत्यंत चांगल्या अशा प्रकारची एक भूमिका होती आणि आजचा सुदिन आहे असं मी मानतो आणि मी जावडेकर साहेबांच्या अभिनंदन करतो। अगदी, मी आता घेणार आहे एक ब्रेक। कधी नव्हे ते विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांचं संसदेत तरी काही मुद्द्यांबाबत तरी एकमत झालेलं आहे, नेहमी जो विसंवाद दिसतो तो इथे नाहीये। आणि अंतुलेंनी सुद्धा आता जावडेकरांचं अभिनंदन केलेलं आहे। मी ही चर्चा चालू ठेवणार आहे। माझ्या सोबत YC पवार आहेत। YC पवारांना गुन्हेगारांशी डील करावं लागतं, त्यांनी ते पूर्वीही केलेलं आहे बॉम्बस्फोटाच्या खटल्यांमध्ये। आणि अशा वेळेला कन्फेशन कसं मिळवलं जातं, तो ऍडमिसेबल एव्हिडन्स असायला हवा का? पुन्हा जे 90 दिवसांचं जे बंधन होतं आधी चार्जशीट फाईल करायला, ते आता 6 महिन्यांचं 180 दिवसांचं करण्यात आलंय, ते कितपत आवश्यक आहे? या गोष्टी मी YC पवार यांना विचारणार आहे। पण आता घेणार आहे एक ब्रेक। ब्रेक पूर्वी आपण बघूया प्रश्न माझा, नव्या कायद्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसेल का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतात। 78% लोक अजूनही म्हणतायत आळा बसणार नाही। लोकांमध्ये विश्वास नाही उरलाय कायद्याबद्दल आणि कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल, हेच यावरून दिसतं। चर्चा पुढे चालू ठेवूया, घेऊया एक ब्रेक। पहा फक्त आय बी एन लोक।